स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। कुपरी पाचपाकाडी हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडणूक लढवित आहेत। शिवसेनेतील बंडानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे केदार दिघे यांना उमेदवारी देऊ केले। या मतदारसंघात शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना होणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। वागळेखेड येथील मॉडेला चेकनाका इथे सकाळी 10 वाजल्यापासूनच शिंदेचा शिवसेनेचे कार्यकर्ते दमण्यास सुरुवात झाली होती। त्यांच्या हातात भगवे झेंडे, शिंदेचे पोस्टर असलेले फलक, डोक्यावर भगव्या टोप्याही होत्या। महिलाही मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या। त्याचबरोबर भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही पक्षाचे झेंडे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन शुभाशीर्वाद दिले। दत्त मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली। ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघाली होती। किशननगर येथील सर्कलपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। उन्हाचा पारा वाढल्यामुळे मिरवणुकीत सामील झालेल्या कार्यकर्त्यांना पिण्याच्या पाण्याबरोबर फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले। या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सामील झाले होते। वागळेखेड भागातील इमारतीवरून नागरिकांनी शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी केली। यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होते। कळवा मुंब्रा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळखला जातो। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एक मोठा गट अजित पवार यांच्यासोबत गेला। त्यामध्ये एकेकाळी आव्हाड यांचे समर्थक असलेले नजीब मुल्ला यांचाही समावेश होता। यंदाच्या निवडणुकीत आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी देऊ केले। आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारात नजीब मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपचे आमदार निरंजन डावकरे उपस्थित होते। अर्ज दाखल करण्यापूर्वी नजीब यांनी मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा येथील स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढली। या मिरवणुकीमध्ये कळवा पूर्व येथील भास्कर नगर, महात्मा फुले नगर, वाघबागा नगर या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। सुमारे 15 ते 20 बसगाड्या भरून महिला या भागातून आल्या होत्या। नजीब यांच्यासोबत माजी नगरसेवक राजन किणे हे देखील उपस्थित होते। मुंब्रा शहरातील प्रत्येक चौकामध्ये मुल्ला यांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आला होता। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये नजीब यांचे स्वागत केले। या मिरवणुकीदरम्यान मुल्ला यांनी मुंबईतील वादग्रस्त शिवसेना शाखेलाही भेट दिली। ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी घंटाळी देवीचे दर्शन घेऊन मिरवणूक काढली। या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते। या मिरवणुकीत कमळाचे चिन्ह, संजय केळकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्र असलेले पोस्टर आणि पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते। शिंदेचा शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि रिपाईचे कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते। ध्वनी शिखकावर प्रभू श्रीरामाची गीते सुरू होती। घंटाळी रोड, रामर्ती रोड, मासुंदा तलाव, दामीनाका, टेमीनाका मार्गे मिरवणूक आनंद आश्रमात आली। आनंद आश्रमात आमदार केळकर यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गेले। या मिरवणुकीच्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले। राम गणेश गडकरी रंगायतन परिसरातही काही प्रमाणात कोंडी झाली होती। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई, बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे। त्यानुसार भिवंडी पश्चिमचे भरारी पथक व नारपोली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये 3,31,609 रुपयांचा मुद्देमाल विना तपशील आढळला आहे। त्यामध्ये चांदी व चांदीचे काम असलेल्या वस्तूंचा समावेश आहे। या वस्तूच्या तपासणी दरम्यान संबंधित बिल पावत्या नसल्याने या भरारी पथकाने धडक कारवाई करीत हा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। काल पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास केलेल्या संयुक्त कारवाईत एका संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले। या वाहनामध्ये असलेल्या सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहन चालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्यांना सामानाबाबत कोणतीही माहिती देताना आल्याने पोलिसांनी गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली। पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य कुरिअर एजन्सीचे मालक व पैच्या समक्ष गाडीतून खाली उतरवला। संशयितून वाहनातून एकंदर 73 छोटे मोठे बॉक्स म्हणजे साहित्य व त्या साहित्यांच्या बिलांची तपासणी केली। या वाहनांमध्ये असलेल्या 72 बॉक्समध्ये सोने चांदी व गिफ्ट आर्टिकल असलेले एकंदरीत 2,08,17,820 रुपयाचा मुद्देमाल सापडला। तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने बॉक्स निहाय त्या समाविष्ट करणाऱ्या साहित्य व तपशील असणारे पक्के बिल सादर केले व आनुषंगिक खात्री पंचा समक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले। त्यानुसार 69 बॉक्समध्ये असलेल्या सोने व चांदीचे गिफ्ट आर्टिकल 2,04,86,217 रुपयांचे बिल सादर केले। मात्र उर्वरित बॉक्समध्ये असलेल्या 3,31,609 रुपयांचा मुद्देमालातील चांदी व चांदीचे काम असलेले गिफ्ट आर्टिकलचे बिल संबंधित सादर करता आले नाही, त्यामुळे वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत। पणत्या रांगोळ्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी काल ठाणे मार्केटमध्ये ठाणेकरांनी एकच गर्दी केली। खरेदी करण्यासाठी ठाणे मार्केटमध्ये गर्दी झाली। सर्वच वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्याने दिवाळीच्या सणावर महागाईचे सावट असले तरी प्रत्येकजण खिसा थोडा सैल सोडत खरेदीला प्राधान्य देत होता। दिवाळी संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून जातो। आकर्षक दिवे लाइटिंग खरेदी स्वस्तात खरेदी करण्यासाठी ठाणे मार्केटमध्ये गर्दी होत आहे। सध्याच्या ऑनलाईनच्या युगात घर बसल्या हवी ती वस्तू ऑर्डर करता येत असली तरी कपडे खरेदी करण्यासाठी खास करून महिला वर्गाचा कल आजही स्ट्रीट शॉपिंगकडे असल्याचे पाहायला मिळत आहे। सराफ इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन कपडे या दुकानामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रसन्न वाटावे यासाठी फुलांचे आरास करण्यात आले। तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर विशेष सवलती देखील देण्यात आल्या आहेत। दिवाळी सणाच्या आधी आलेल्या शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते। यंदाही चित्र कायम असून शनिवारी सकाळपासूनच गोखले रोड रामर्थ रोड जांभळी नाका ठाणे स्थानक परिसरात बाजारपेठेमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका। धन्यवाद।